नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव टिकर या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत करत आहे. आज आपण इथे काय पाहणार आहोत ते कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बँड्समॅन या परीक्षेचे जे काही पेपर झाले होते त्या दोन्ही पेपरचं कंबाईन असं अनालिसिस मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. तर आपण पहिल्या प्रश्नापासून चालू करूयात. आपल्याला कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालवायचा नाहीये. एक प्रकारचं अनालिसिस असल्यामुळे हे थोडं फास्ट असणार आहे आणि आपण 16 ऑक्टोबर पासून लाईव्ह येणार असल्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांचंही पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण होण्यास तुम्ही मदत करू शकता. तर आपण पहिला प्रश्न बघू जो आहे कोल्हापूर या जिल्ह्याचा. 5 × 9 = 54, 7 × 4 = 82, तर 9 × 8 = किती? पर्याय आहेत 27, 49, 63 आणि 72. तर इथे काय लॉजिक आहे बघा, 5 × 9, 5 चा वर्ग 25, सॉरी आपण एक बघणार आहोत, 5 × 9 किती होतात, 9 × 5 = 45. याचा उलट त्यांनी काय केलं आहे, 54 लिहिलं आहे. त्याच प्रकारे 7 × 4 = 28, 28 ची जागा चेंज करा 82, आणि 9 × 8, 9 × 8 = 72, मग काय येईल उलट, 27. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. लॉजिक एकदम सोपं होतं. पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 2. 10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता वार असेल? तर आता 10 जानेवारीला काय होता, सोमवार होता, तर 22 जानेवारीला कोणता वार येईल? बरोबर काय असणार आहे, 10 आणि 22 कितीचा फरक आहे, 12 भागिले आपण काय करतो 7, किती उरते 5. तर सोमवार पासून 5 जा, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि काय येईल, 5वा शनिवार. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय आहे मित्रांनो, बरोबर उत्तर आहे. त्यामुळे आता पुढे प्रश्न बघू आपण, प्रश्न क्रमांक 3. HIKN ऑप्शन आहेत ओ पी आर आणि क्यू. काय एच आय, इथे काय जे के, एल एम एन, ओ पी क्यू, काय येईल आर, म्हणजे इथे डायरेक्ट पुढचा लेटर घेतले आहे, इथे प्लस 1 ने पुढे गेले आहेत, इथे प्लस 2 ने, म्हणजे इथे कितीने जातील, प्लस 3 ने, म्हणजे काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघू, ए सी बी ई सी जी डी आय, तर पुढील पद शोधायचे आपल्याला. हा सुद्धा कोल्हापूर पोलीस भरती बँड्समॅन मधून आलेला आहे. पर्याय आहे ई जी एफ जी ई के आणि ई एच. लिहून हे बघा, ए बी सी डी पुढे काय येईल, ई येणार आहे, सी डी ई एफ जी एच आय जे आणि के काय केले, प्लस 1 ने पुढे गेले आहे ते, बरोबर. मग काय ई आणि के कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर येणार आहे मुलांनो. पुढे जाऊ, प्रश्न क्रमांक 5. 3 × 5 = 34, 5 × 7 = 74, तर 7 × 9 = किती? पर्याय क्रमांक 1 = 96, 2 = 130, 3 = 72 आणि 4 = 126. तर लिहा, 3 × 5 काय होतात, 5 ते 15 होतात, पण आपल्याला काय दिले त्यांनी प्रश्नामध्ये, 34 दिले. आता 34 कोणत्या हिशोबाने आले ते आपण लॉजिक बघू. 3 चा वर्ग 9 आणि 5 चा वर्ग 25, 25 आणि 9 किती होतात, 34 होतात. त्याचप्रमाणे 5 × 7 काय दिले, 74. 5 चा वर्ग 25 आणि 7 चा वर्ग 49, 9 आणि 4 = 7, 4 × 2 = 6 आणि 1 = 7, बरोबर आले. सेम लॉजिक लागले पहिल्याला आणि दुसऱ्याला, त्यामुळे शेवटचं लॉजिक आपल्याला सेम लावायचं आहे. 7 × 9, मग 7 चा वर्ग आणि 9 चा वर्ग करा, 7 चा वर्ग 49 अधिक 9 चा वर्ग 81, 8 आणि 1 = 9 आणि 1 = 10 आणि 8 × 4 = 12 आणि 1 = 13, म्हणजे किती आले, 130. पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय आलं आहे, बरोबर उत्तर आहे. पुढे प्रश्न बघू. आता पुढचे प्रश्न रत्नागिरी या जिल्ह्यातले आहे, ठीक आहे. आधीचे जे प्रश्न होते ते कोल्हापूर जिल्ह्यातले होते.
का आता पुढचा प्रश्न, योग्य पर्याय निवडा. के एल एल डबल एम ट्रिप 3 वेळा एन, 4 वेळा 1 2 3 4 5 वेळा ओ आणि 1 2 3 4 5 वेळा पी. ऑप्शन आहे एम एन ओ, एम ओ पी, एम एन पी आणि एम पी ओ. तर बघा आपण सगळ्यात पहिले के आहे, 2 वेळा एम आहे, त्यापुढे काय येईल, 3 वेळा एम येईल. ठीक आहे, म्हणजे हा झाला इथे झाला आपला एम. त्यानंतर 1 2 3 4 वेळा आपला एन येईल, इथे झाला एन. 5 वेळा ओ झाला, त्याच्या पुढे काय येईल, आता 6 वेळा पी येणार आहे. 5 वेळा ओ आणि हे झाले 1 2 3 4 5 6 वेळा पी, म्हणजे काय आलं, एम एन पी. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आलंय. समजलं कशी सिरीज गेलीये, 1 2 3 4 5 आणि 6 अशी ही सिरीज होती. पुढे जाऊ, विधाने दिली आहेत आणि अनुमाने आहेत, त्याचा आपल्याला योग्य पर्याय बघायचा आहे. सर्व पाने फुले आहेत, सर्व फुले फळे आहेत. अनुमाने दिली आहेत 2, सर्व पाने फळे आहेत, सर्व फुले फळे फुले आहेत. आता पर्याय बघू, फक्त अ अचूक, फक्त ब अचूक, अ व ब अचूक, अ व ब दोन्ही चूक. पहिले विधानानुसार काढून घ्या कृती. सर्व पाने हे काय आहेत, फुले आहेत. आणि सर्व फुले हे काय आहेत, फळे आहेत. बरोबर, आता अनुमाने बघू, सर्व पाने फळे आहेत, सर्व पाने फळे आहेत. बरोबर, सर्व फळे फुले आहेत, सर्व फळे फुले नाहीयेत. त्यामुळे काय, पर्याय क्रमांक 1 फक्त अ अचूक हे आपलं बरोबर उत्तर आलंय. पुढे जाऊ, एका रांगेत श्याम शेवटून दुसरा आहे, राम त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर उभा आहे. महेश हा रामच्या अगोदर 7व्या स्थानावर उभा आहे. रांगेमध्ये महेशचे स्थान 9वे आहे. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत बघू मग. राम काय आहे, शेवटून दुसरा आहे, हा पहिला आणि हा दुसरा. कोण आला इथे, श्याम आला. बरोबर, त्यानंतर राम त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर आहे, 1 2 3, म्हणजे हा कोण आला इथे, राम आला. 3 4 5 म्हणजे काय झालं, राम आला हा 6व्या क्रम. महेश हा रामच्या अगोदर 7व्या स्थानावर उभा आहे. रामच्या अगोदर 7व स्थान, 1 2 3 4 5 6 आणि 7व्या स्थानावर कोण उभा आहे, महेश हा उभा आहे. ठीक आहे, रांगेमध्ये महेशचे स्थान 9वे आहे, म्हणजे हा झाला 9व्या क्रमांकावर, जर आपण इथून मोजणी सुरू केली तर. ठीक आहे, मग हा 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21, म्हणजे हे झालं आपला पर्याय क्रमांक 1. बरोबर, 21 हे उत्तर आलं. कसं, महेश 9व्या क्रमांक आलाय, त्यापासून 10 11 12 13 14 15 आणि 16 वर हा आला, 17 18 19, 20 वर कोण आलाय, श्याम, आणि 21 हा शेवटचा आहे. श्याम काय, हा शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. समजलं मुलांना. पुढे जाऊ, प्रश्न क्रमांक 9वा, एका वर्षी बुधवार व गुरुवार हे 2 वार प्रत्येकी 53 वेळा आले होते, ते वर्ष पुढील पैकी कोणते असू शकते, 2015 1998 1996 आणि 2001. तर बुधवार आणि हे गुरुवार हे वार 53 वेळा आले. वार 53 वेळा म्हणजे काय असत, ते वर्ष काय असत, लीप वर्ष असत. ठीक आहे, ते काय असत, लीप वर्ष असत. मग आता लीप वर्ष कोणते तुम्हाला माहिती आहे, 1996 हे काय आहे, लीप वर्ष आहे पर्याय मधलं. त्यामुळे बरोबर उत्तर काय आपलं, पर्याय क्रमांक 3. पुढचं बघू, एका दोरीचे समान 12 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. 10 11 12 13 हे पर्याय आहेत, किती भाग करायचे, 12. 1 भाग झाला, 2 भाग झाला, 3 4 5 6 7 8 9 हा 10वा 11वा आणि 12वा. किती वेळा कापला आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11, किती वेळा कापला आपण, 11 वेळा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर पर्याय झाला. पुढचा प्रश्न बघू, जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, मातीला हवा म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात, हवा अग्नी आकाश आणि माती.
मासे कुठे राहतात? पाण्यात राहतात, पण पाण्याला यांनी काय म्हटले आहे? माती म्हटले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर पर्याय झाला आहे. हे थोडं फास्ट होत आहे मुलांना, कारण की अनालिसिस आहे, तुमचं एक प्रकारचं रिव्हिजन आहे. आपण पूर्ण बघणार आहोत थोडं ऑक्टोबर पासून जेव्हा आपण लाईव्ह येणार आहोत. पुढचा प्रश्न बघू. श्याम एका बागेच्या केंद्रस्थानी उभा आहे. तेथून तो पूर्वेकडे 14 मीटर अंतर चालत गेला, पुन्हा पूर्वेकडे 7 मीटर अंतर चालत गेल्यावर तो दक्षिणेकडे 20 मीटर अंतर चालला. तर आता श्याम मूळ स्थानापासून किती अंतर दूर आहे? 28, 29, 30 आणि 31. पुढे काय मीटर आहे सगळ्या पर्यायांच्या. बागेच्या एका केंद्रस्थानी उभा आहे, तेथून तो कुठे गेला? पूर्वेकडे 14 किलोमीटर गेला. बरोबर, दिशा तर माहिती आहे तुम्हाला, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. ठीक आहे, पूर्वेकडे 14 गेला, नंतर तो पूर्वेकडे 14 मीटर अंतर चालत गेला, पुन्हा पूर्वेकडे 7 मीटर अंतर चालत गेला. ऍक्च्युली तो आता उत्तरेकडे गेलाय 7 मीटर चालत. ठीक आहे, उत्तरेकडे तो किती गेला? 7 मीटर. याच्या आधी एक आहे की तो काय झालाय, उत्तरेकडे 40 मीटर गेलाय. टायपिंग मिस्टेक आहे मुलांनो, उत्तरेकडे 40 गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा तो 7 मीटर कुठे गेला आहे? पूर्वेकडे गेलाय. ठीक आहे, त्यानंतर तो पुन्हा दक्षिणेकडे 20 मीटर आला. दक्षिणेकडे किती आला? 20. एक आहे टायपिंग मिस्टेक, एक वाक्य आहे की सगळ्यात पहिले तो पूर्वेकडे 14 गेला, उत्तरेकडे 40 गेला, पुन्हा पूर्वेकडे 7 आला आणि दक्षिणेकडे 20 गेला. तर त्याच्या मूळ स्थानापासून त्याच काय असणार आहे? मग आता बघू आपण. ठीक आहे, हे काय असणार आहे? असं येणार आहे. मग हे किती झालं? 14 अधिक 7 = 21 आणि हे किती झालं? हे 20. मग 20 चा वर्ग 400 अधिक 21 चा वर्ग 400. एक चार किती झाले? 800 एक चार. म्हणजे हा कशाचा वर्ग आहे? 800 एक चार 29 चा वर्ग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय आलंय मित्रांनो? बरोबर उत्तर आहे. थोडं टायपिंग मिस्टेक असल्यामुळे गडबड झाली आहे. ठीक आहे, तेवढं समजून घ्या. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 13. एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या माणसाचे त्या स्त्रीशी कोणते नाते असेल? मामा, काका, भाऊ आणि पती. एक स्त्री एका माणसाची ओळख करून देताना म्हणाली, या माणसाची, समजा हा माणूस, या माणसाची पत्नी. बरोबर, हा असेल एक. मग आपण हे बघू, एक्स वाय. माझ्या वडिलांची, म्हणजे एका मुलीच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. हिचे वडील एकुलती एक, म्हणजे ही ती स्वतःच झाली. मग हा कोण झाला? तो माणूस कोण झाला? तिचा पती झाला. बरोबर, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. मी काय सांगितलंय तुम्हाला की जर एकुलती एक हा शब्द आला, समोरच्याला ओळख करून देतीये किंवा समोरच्या फोटोकडे बघून बोलतीये, एकुलते एक शब्द आला म्हणजे काय असेल? मोस्टली ती स्वतःच असणार आहे, ती स्वतःबद्दलच सांगत आहे समोरच्याला. पुढे बघू. मंगळवार 8 ऑगस्ट 1978 रोजी जन्मलेल्या मुलाचा 1996 सालचा वाढदिवस कोणत्या वारी आहे? शनिवार, रविवार, सोमवार आणि गुरुवार. तर काय तुम्हाला माहिती आहे? 8 ऑगस्ट 1978 ला मंगळवार होता. तर 8 ऑगस्ट 1996 ला कुठला वार असणार आहे? बरोबर, ते काय करायचंय तुम्हाला माहितीये? 1996 मधून 1978 वजा करा, किती राहतात? 18 झाले हे. 18 वर्ष झाले, पण तुम्हाला माहितीये लीप इयर असतो, लीप इयरचे किती असतात? 2. आता या 1978 पासून 1996 पर्यंत किती लीप इयर येतात ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर 96, पण तो जात नाही आधी. बरोबर, त्यामुळे 78 आहे का लीप इयर? बघा तुम्ही, 78 आहे का? बघू आपण. चला, 92 चा असणार आहे, 88 चा असणार आहे,
चौऱ्याऐंशीचा असणार आहे, ऐंशीचा असणार आहे, किती लीप इयर आहे, आणि हा 96चा पण असेल. ठीक आहे, मग किती लीप इयर झाले, 5. मग 18 अधिक 5 किती, 23. बरोबर, मग 23/7 किती होतात, 7 3 21 उरतात किती, 2. म्हणजे राहतात काय, मंगळवारच्या पुढे 2 बघा, मंगळवार बुधवार आणि गुरुवार, म्हणजे किती येईल, पर्याय क्रमांक 4, गुरुवार हे काय याचं बरोबर उत्तर आहे. पुढचं बघू, 15वा. एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करून बोलत उभे आहेत. अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण असेल? दीपक, अनिल, प्रशांत आणि सुनील. एक वर्तुळाकार टेबल काढा, त्याच्यामध्ये कोण बसले आहेत, 5 जण बसलेले आहेत. बरोबर, केंद्राकडे तोंड, म्हणजे या सगळ्यांचं तोंड कुठे आहे, या दिशेला आहे. अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या साईडला आहे. दीपक कुठे आहे, हा झाला सुनील. सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला कोण आहे, दीपक आहे. बरोबर, आणि हा काय आहे, अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे, म्हणजे सुनील झाला, हा आहे अनिल, आणि यांच्या दोन मध्ये कोण आहे, प्रशांत आहे. बरोबर, तर आता उरला कोण, स्वप्नील उरला. माझा प्रश्नामध्ये काय विचारलंय, सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण आहे. सुनीलची उजवी बाजू ही झाली, दीपकची ही, स्वप्नीलची ही, मग उजव्या बाजूला कोण आहे, अनिल आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढे बघू, 16. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल, काय असतं, गुरुवारी आला तर गांधी जयंती कोणत्या दिवशी येते. मित्रांनो, हा सगळ्यात कॉमन प्रश्न आहे, एक लक्षात ठेवा. गांधी जयंती कुठे येते, बुधवारी येते. ठीक आहे, हा सगळ्यात कॉमन प्रश्न, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. काय येतं, शिक्षक दिन 5. बरोबर, 23 आणि 5 19, एक मागे जायचे आपल्याला. ठीक आहे, बुधवार. पुढे बघू, प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या येणाऱ्या पर्याय निवडा. 25, 52 तर 17 किती, काय करायचंय, यांनी काय दिलंय, 25, 52 तर 17 किती, काय केलंय, 25 × 2 = 50 + 2 किती झाले, 52. मग 17 × 2 = 34 + 2 किती होतात, 36. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपला बरोबर पर्याय येणार आहे. पुढे जाऊ, प्रश्न क्रमांक 18. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 25, 28, 34, 43, 55 आणि पुढे बघायचं आपल्याला. 25, 28, 34, 43, 55 पर्याय 64, 70, 72 आणि 75 कितीचा आहे, +3 ने गेले आहेत, +6 ने गेले आहेत, हे काय आहेत, +9 ने गेले आहे, +12 ने, म्हणजे काय, 3 पाड्या, 3 × 3 = 6, 3 × 9 = 12 पुढे काय असणार आहे, +15 ने जातील. मग 55 + 15 किती झाले, 70. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जो 70 आहे तो आपला बरोबर पर्याय झाला. पुढे बघू, प्रश्न क्रमांक 19. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. 8/3 = 24/6 त्याच प्रकारे पुढचं बघायचं आपल्याला. 10/15 मग पुढे काय येईल, काय दिलंय, 8 3 = 24 आणि 3 + 3 = 6 त्याच प्रकारे 10 3 = 30 15 + 3 = 18 आता बघा, 3 × 2 = 6 लागू शकत, 15 × 3 इथे पर्यायामध्ये कुठेच नाहीये, त्यामुळे पर्यायाचा विचार करून आपल्याला काय उत्तर आले, 30/18 जो पर्याय क्रमांक 4 आहे ते आपलं बरोबर उत्तर आलंय. मित्रांनो, पुढे बघू, प्रश्न क्रमांक 20. राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता, त्याच्याकडे दक्षिण, त्याच्या
एक मिनट मला एकदा हा प्रश्न बघू द्या. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती, हे काय आहे? डावीकडे दक्षिण दिशा होती. तो 3 वेळा काटकोणात उजवीकडे वळाला. आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूला असेल? तर बघू आपण, इथे लिहून घेऊ उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. तो कसा उभा होता? त्याच्या डावीकडे कुठली दिशा होती? दक्षिण दिशा होती. म्हणजे ही, म्हणजे त्याचं तोंड कुठल्या साईडला होतं? पश्चिमेकडे. म्हणजे पश्चिमेकडे नाट्यगृह आहे. पश्चिमेकडे काय आहे? नाट्यगृह आहे. आता त्याने काय केलं? त्याच्या उजव्या बाजूने 3 वेळा वळाला काटकोणामध्ये. 1, 2 आणि 3. 3 वेळा वळाला तो उजवी बाजू, उजवी बाजू आणि उजवी बाजू. एकदा असा आला, एकदा असा आला. आता इथे उजवी बाजू आली त्याची, बरोबर. मग आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूला आहे? कोणत्या बाजूला आहे? त्याच्या उजव्या बाजूला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय आलंय? बरोबर उत्तर आले. पुढचा बघू 21वा प्रश्न. चिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 6, 18, 72 क्वेश्चन मार्क 2160, 240, 720, 420 आणि 360. 6 3 18, 18 4 72, 72 5 72 × 5 किती आले? 360. पर्याय क्रमांक 4 बरोबर आलं. आणि 360 × 6 करा, आलं बरोबर. म्हणजे आपलं लॉजिक काय? बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आले. पुढे बघू 22वा. गटात न बसणारे पद ओळखा. पारा, तांबे, लोह आणि सोडियम. गटात कोण नाही बसत? पारा. कारण पारा हा काय असतो? द्रव अवस्थेत असतो. म्हणजेच काय असतो? तो लिक्विड अवस्थेत असतो. पारा कुठे असतो? तापमापीमध्ये असतो, जो आपण पाहिला आहे लिक्विड अवस्थेमध्ये. पुढे बघू गटात न बसणारे पद ओळखा. पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाबाई देसाई, तेज बहादूर, सपूर आणि रवींद्रनाथ टागोर. ह्याच्यामध्ये आहे गटात न बसणारा पर्याय क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर. कारण उरलेले जे आहेत ते काँग्रेसचे सदस्य होते, किंवा ह्यांना काय भेटले? नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. पुढचा प्रश्न, मणिपूर, इम्फाळ तर मिझोरम काय? काय काय शोधायचं आपल्याला? जिल्ह्याची राजधानी. मणिपूरची राजधानी काय आहे? इम्फाळ. तर मिझोरमची राजधानी काय असेल? कवरत्ती, इटानगर, कटक आणि एजॉल. तर मणिपूरची काय, मिझोरमची काय आहे? एजॉल ही राजधानी आहे. आता कवरत्ती कशाची राजधानी आहे? ती आहे लक्षद्वीपची. इटानगर कशाची आहे? अरुणाचल प्रदेशची. कटक कशाची आहे मित्रांनो? ओडिसाची. सगळ्यात आधीची होती, पण आता ओडिसाची काय आहे? आता ओडिसाची राजधानी काय आहे? कोण सांगेल मला? तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओडिसाची आताची राजधानी काय आहे? भुवनेश्वर. ठीक आहे. आधी काय होती? कटक होती. आणि एजॉल कशाची आहे? मिझोरमची. म्हणजे तुम्हाला समजतंय, तुम्हाला राजधानी सुद्धा पाठ करून ठेवायचे आहेत. पुढे आहे लोकसभा 5 वर्ष तर राज्यसभा 6 वर्ष, 30 वर्ष, 5 वर्ष आणि 2 वर्ष. लोकसभेचा कार्यकाल किती असतो? 5 वर्ष असतो. तर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो? 6 वर्ष असतो. बरोबर. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 26 हा आपला शेवटचा प्रश्न आहे, जो रत्नागिरी पोलीस भरती बॅट्समॅनचा आहे. काही प्रश्न हे चुकीचे टाईप केले असल्यामुळे थोडी गडबड झाली, तेवढं तुम्ही समजून घेऊ शकता. पुढे बघू, अनघाची आत्या ही प्रियंकाची मावशी आहे. तर प्रियंका अनघाची कोण? आता बघा, अनघाची ही आत्या आहे. बरोबर. एक मिनिट, मी इथे आत्या नाही लिहत, इथे आपण काय देऊ? एक्स असंच लिहू. ही कोण आहे अनघाची? आत्या आहे. म्हणजे या बाईच्या भावाची मुलगी कोण आहे? अनघा आहे. ठीक आहे, भावाची मुलगी अनघा आहे. त्याचप्रमाणे प्रियंका, प्रियंकाची कोण आहे ही?
प्रियंकाची ही मावशी आहे, बरोबर। प्रियंकाची मावशी कशामुळे, म्हणजे हिच्या बहिणीची ही कोण आहे, मुलगी आहे, हिच्या बहिणीची ही मुलगी आहे। समजतंय तुम्हाला? तर अनघा, तर प्रियंका अनघाची कोण लागते, प्रियंका अनघाची कोण लागते, आत्या बहीण लागते, कारण की ही जर हिची आत्या असेल तर ही पण अनघाची आत्या असणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय बरोबर उत्तर आहे, बरोबर। समजतंय तुम्हाला? तर या प्रकारे हे बॅट्समॅनचे 2 जिल्ह्यातला पेपर होते, ज्याचा आपण अनालिसिस बघितला आहे। आपण असंच अनालिसिस घेऊन येणार आहोत, तुम्ही त्यासाठी सबस्क्राईब करा, आणि नवीन नवीन व्हिडिओ अजून हवे असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। आणि आज काय झालं, थोडी मिस्टेक असल्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता, पुढे आपण अजून व्यवस्थित पद्धतीने करणार आहोत। तुमचे डाऊट, तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता, आणि उरलेल्या ज्यांच्या परीक्षा असतील विद्यार्थ्यांना, त्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट। तुम्ही हे व्हिडिओ बघून जा, तुम्हाला थोडंफार याची मदत भेटणार आहे। बाकी थँक्यू सगळ्यांसाठी।